तर आपण आज कैलासवासी मस्कुदादा शेलार यांच्या घरी आहोत. या ठिकाणी त्यांचे थोरले चिरंजीव कैलासवासी एकनाथजी शेलार काही वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबातून निघून गेले. त्याचप्रमाणे बंडूदादा शेलार असतील, पंढरीनाथ अप्पा शेलार असतील, अप्पा रघुनाथ अण्णा शेलार असतील. हे चौघजण बंधू त्या वडिलांनी निर्माण केले. खऱ्या अर्थानं समाजामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये असणारं जे योगदान घडवलं त्यांच्या मुलांच्या माध्यमातून, त्या आज कुटुंबियांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. हे दोन व्यक्ती आहेत, कैलासवासी मस्कुदादा शेलार असतील, भाऊसाहेबजी खळदकर असतील. भाऊसाहेब खळदकर हे शेलारांचे भाचे. असा कुस्तीचा वसा आणि वारसा असणारं हे कुटुंब आज आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. मी सुरुवातीला अप्पांना विचारतो, अप्पा तुमच्या वडिलांनी अख्खी हयात कुस्तीसाठी घालवली, त्यांच्या नावासाठी तुमच्या मुलांकडून असेल म्हणजे मस्कुदादांच्या नातवांकडून असेल एवढी मोठी स्पर्धा एवढ्या दिमाखामध्ये वडगाव रसायला संपन्न होते, काय सांगाल त्याच्याबद्दल? लय आनंद वाटतो, त्या गोष्टीचा. पोरं करायला आली, आमची पोरांनी ही उजाडात आणलं, आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. नक्कीच आनंद होतोय त्यांना, तो त्यांच्या चेहऱ्यावरती आज आपल्याला दिसून येतोय की त्यांच्या वडिलांच्या म्हणजे जे सचिन शेलार असतील, नवनाथ शेलार असतील, पोपट शेलार असतील यांच्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं जाते. त्याप्रमाणे असं खळदकरांच्या आठवणींना उजाळा या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. कसं म्हणजे कुस्तीचं आणि तुमच्या शेलार कुटुंबियांचं कसं नातं आहे? कुस्तीचा आमच्या वडिलाला पहिल्यापासूनच नाद होता. कुस्तीचा माझी पोरा शिवात, माझ्या गावातून मी पोरं घडावात हा आमच्या वडिलाला पूर्वीपासून नादच होता. आणि तशी त्यांनी घडवली. तसं पाहिलं तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी घराच्या पाठीमागं त्यांनी स्वतःच्या घरामध्ये तालीम चालू केली होती. काय सांगाल त्यावेळेस कुठली मुलं यायची त्या तालमीमध्ये सरावाला? परिसरातली वडगावची मुलं यायची त्यावेळेस सरावाला यायची आणि त्याच्यामधून कुस्तीची खऱ्या अर्थानं त्यांनी सेवा केली आहे. आज या ठिकाणी तुमचे नातू आता प्रदीप असेल हे खेळणार आहे त्याच्या स्पर्धेमध्ये, तर काय आनंद होतोय की चौथी पिढी या शेलारांची घेते? हा चौथी पिढी घेतील, पोरं चांगल्या प्रतीची आहेत हा आम्हाला आनंद वाटतो. तुमच्या वेळेचे चांगले पैलवान कोण होते काही सांगता येतील? चांगले बाबा बबनराव सासवडे, इब्राहिम ती गोपाळ, गोपाळ नुऱ्या गोपाळ ही मंचारी चांगली एक नंबरची माणसं होती. शिवा गोपाळ किंवा हा नक्कीच हा. आणि तसं पाहिलं जातं कुस्तीमध्ये असं सांगितलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये चार जर भावंड असतील तर तीन एक तालमीमध्ये असायचा आणि तिघांनी त्याचा प्रपंच ओढायचा. खऱ्या अर्थाने शेलार कुटुंबामध्ये आपल्याला ती भावना दिसते. तुम्ही किती वर्ष पहिलं की केली? 10-15 वर्ष त्यांनी कुस्ती केली आहे, त्यांच्या मुलांनाही घडवले, आज नातू सुद्धा घडतायत. खऱ्या अर्थानं कुस्ती क्षेत्रासाठी असणारं या कुटुंबियांचं योगदान उल्लेखनीय आहे आणि आज एवढी मोठी स्पर्धा संपन्न होते. आपण मला असं विचारायचंय, अण्णा तुम्हालाही विचारायचंय, तुमच्या वडिलांच्या आठवणी आज जर कदाचित तुम्हाला तिथे जाऊन जगायला आज जर ते असते या स्पर्धेच्या निमित्तानं तर त्यांना काय कसं तो आनंद कसा वाटला असता त्यांना? ते गगनात मावळे आनंद त्यांना बरोबर आहे. नक्कीच त्यांच्या भावना या ठिकाणी दाटून येत आहेत की कशा पद्धतीने आपण पाहू शकतो की या कुस्ती क्षेत्रासाठी त्यांनी योगदान दिलं आणि आज त्याच्या माध्यमातून त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवांनी केलं जातं. पुत्र असा वायसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीप्रमाणे त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवांनी खऱ्या अर्थानं या उक्तीला साध्य ठरवलेलं आहे आणि आज या कुटुंबियांशी गप्पा मारत असताना खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद होतोय. स्वखर्चातून कुस्तीवरती प्रेम करणारं हे कुटुंब आणि खळदकर कुटुंब यांच्या माध्यमातून ही शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा वडगाव रासा या ठिकाणी संपन्न होते. पुढची 3 दिवस 8, 9 आणि 10 तारखेला हा भव्य मल्लांचा थरार या वडगाव रासायला रंगणार आहे. काय आव्हान करताल परिसरातील लोकांना आणि पैलवानांना तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून? असं कायमस्वरूपी चाललंच पाहिजे ना, अशी मोठी पिढी तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे. नक्कीच म्हणजे पुढच्या पिढीनं कुस्तीमध्ये राहिलं पाहिजे. शरीर धर्म खलुधर्म साधनम त्या माध्यमातून आपण म्हणतो की शरीराची पहिली साधना झाली पाहिजे. नक्कीच आणि खऱ्या अर्थानं वडिलकीचा सल्ला असतो तो या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी नवनाथ शेलार आहेत, सचिन शेलार असतील पलीकडे. नवनाथ शेलार तुम्ही कशाप्रमाणे या स्पर्धेला तुम्ही शुभेच्छा देता? नवनाथ शेलार तुम्ही शुभेच्छा कशा देता या कुस्ती स्पर्धेला? शुभेच्छा आता हे लोकांनी पाहिजे ना म्हणतात उत्तर देव नाही तरी पण तुमच्या शुभेच्छा कशा असतील? कमी पडतो का हे आत्ता सांगितलं तरी चालणार, अजून आम्ही सुधारणा करू देत. नक्कीच सचिन शेलार तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आज ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये त्याच्या स्टेडियमचं काम चालू आहे. आम्ही स्पर्धा घेण्याकरता खूप असा संघर्ष केला,
तीन वर्षापूर्वी आम्ही निर्णय ठिकाणी या स्पर्धेचा नारळ घातला. त्यामुळं त्यावेळेस नारळ घातानी जे आमच्याबरोबर होते ते याला कदाचित काही कारणस्तव आमच्यासोबत आता नाही आहे, पण तरी पण आमच्या कुटुंबानी आणि खेळकर कुटुंबानी जिद्दीने ते जो नारळ घेतला होता तो नारळ जे अपेक्षा होती आमची त्याच्यापेक्षा आम्ही कैक पटीने कार्यक्रम चांगला करायचा आता आम्ही ठरवलेला आहे आणि तो होणार आहे. आणि मी मीडियाच्या माध्यमातून लोकांना एवढंच आवाहन करेन की प्रथमच आपल्या भागामध्ये महिलांची स्पर्धा होत आहे आणि महिलांसाठी आम्ही विशेष अशी राखीव जागा ठेवलेली आहे की जेणेकरून आजपर्यंत महिला कुस्ती क्षेत्र हे महिलांचं क्षेत्र नाही असं मानलं जात होतं, परंतु महिलांची स्पर्धा असल्यामुळे महिलांसाठी सेपरेट असं आम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या भागातील पंचक्रोशीतील महिलांनी या स्पर्धेसाठी येऊन मुलींना प्रोत्साहित करावे व इथून पुढच्या काळात मुलींना कुस्ती क्षेत्रामध्ये उतरावे ही मी आवाहन करेन. नक्कीच प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आपणला एक विचारायचं, आप्पा मुलींच्या सुद्धा महिलांच्या सुद्धा स्पर्धा आहेत या स्पर्धेमध्ये, काय महिला म्हणून मुली म्हणून मुली आज समाजामध्ये कुस्ती खेळताना तुमच्या काळामध्ये नव्हतं, परंतु आज तो बदल अनुभवायला मिळतोय, काय वाटतं तुम्हाला? असं वाटतंय की मुली फक्त युद्धामध्येच खेळायला नाहीत, युद्ध खेळायला नाहीतर मुली ह्या कीर्तनात हे सगळ्या विभागामध्ये त्यांना सहभाग मिळाला आहे निवडणुकीमध्ये, हे चांगलंच आहे. ते त्यांच्यामुळं मुरली पिढी अनेक चांगले प्रतिची तयार होईल. नक्कीच. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत आणि कुस्ती क्षेत्रातही आहेत. नक्कीच महिलांच्या आणि पुरुषांच्या या कुस्ती स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी 8, 9 आणि 10 तीन दिवस या स्पर्धेसाठी आपण वडगाव रसायला येतात. महाट खेल यूट्यूब चॅनलवरती या कुस्ती स्पर्धा आणि फेसबुक पेजवरती लाईव्ह असतील. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.